पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला धुळे शहरातील बाजारपेठ गजबजली। लक्ष्मी मूर्तीसह पूजा साहित्य आणि सोन्या चांदीचे दागिने घेण्यासाठी गर्दी। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे अन्नधान्यासह दिवाळीच्या फराळाच्या घटकांचीही किंमत वाढली। दरवाढ किलोमागे सरासरी 10 रुपये। दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेताना पारंपरिक मुद्रित दिवाळी अंक हाती हवा असणाऱ्यांची दिवाळी अंक खरेदीसाठी बाजारात गर्दी। धुळे महापालिकेवर भगवा फडकवून शिवसेनेचा महापौर होणार। पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन। आणि धुळे महापालिकेसाठी अंतिम मतदार यादी प्रकाशित। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 ठिकाणी मतमोजणी होणार, अधिकाऱ्यांकडून पाहणी। आणि आता सविस्तर वृत्त। लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी मंगळवारी शहराच्या बाजारपेठेत गर्दी उसळली। लक्ष्मी मूर्ती, पूजा साहित्यासह सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती। धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी सराफ बाजारात काही प्रमाणात तेजी जाणवली। दीपोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी खरेदीला सुरुवात केली, त्यामुळे शहराची मुख्य बाजारपेठ असलेला आग्रा रोड वाहनांसाठी बंदी घालण्यात आली। आर्थिक समृद्धी यावी यासाठी लक्ष्मीपूजनासाठी ग्राहकांकडून लक्ष्मीची मूर्ती, पूजा साहित्यातील वस्तूंबरोबरच बत्तासे आणि लाह्यांची खरेदी झाली। यामुळे बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली। बऱ्याच दिवसानंतर थंडावलेल्या बाजारात 2 दिवसांपासून ऊर्जितावस्था आल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। दिवाळीतील लक्ष्मीपूजन हा सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांसाठी महत्वाचा दिवस। आर्थिकदृष्ट्या संपन्नता यावी यासाठी लक्ष्मीचे पूजन करण्यात येते। लक्ष्मीपूजनापासून अनेक व्यापारी व्यवहारांची नव्याने नोंद घेतात, त्यामुळे व्यापाऱ्यांकडून लक्ष्मीमूर्तीसह वह्यांची देखील खरेदी झाली। लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी मंगळवारी शहराच्या बाजारपेठेत गर्दी उसळली होती। शहराची मुख्य बाजारपेठ असलेला आग्रा रोड आणि त्याला संलग्न रस्त्यावर पूजा साहित्यासह लक्ष्मीमूर्ती आणि इतर तात्पुरत्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली, त्यामुळे आग्रा रोडच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते। आग्रा रोडवरील गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आग्रा रोड वाहनांसाठी बंद करण्यात आला। यामुळे खरेदीला जाणाऱ्या नागरिकांना वाहने इतरत्र लावून खरेदीसाठी जावे लागले। तसेच शहरातील इतर भागातील लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य विकणाऱ्या तात्पुरत्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती, त्यामुळे साहजिकच शहरातील बांधकाम विभागासमोरील रस्ता संतोषी माता मंदिर चौकातील रस्ता, नेहरू चौक, दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागणारी लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीचे प्रतीक असलेली केरसुरणी, लक्ष्मीपूजनासाठी लागणारे हळद कुंकू, पूजापत्री, कमळ काकडीची खरेदी झाली। शिवाय लक्ष्मीला प्रिय असलेले बत्तासे, लाह्या, कुरमुरे देखील खरेदी झाले। बाजारात लक्ष्मीच्या लहान मोठ्या आकाराच्या मूर्ती 500 रुपयापर्यंत होत्या, तर मातीपासून बनविलेल्या मूर्तीची किंमत तुलनेत कमी होती। पूजाविधीच्या वेळी लागणारे बत्तासे कुरमुरे 120 रुपये प्रति किलो होते। पूजेसाठी लागणाऱ्या 2 केरसुनी 40 रुपयाला विकण्यात आल्या। दिवाळीसाठी व्यापारी प्रतिष्ठाने आणि घरावर तोरण उभारण्यासाठी शेतकऱ्यांसह इतर व्यावसायिकांनी झेंडूची फुले बाजारात आणली होती। सकाळी झेंडूची फुले 60 रुपये प्रति किलो तर सायंकाळी 100 रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री करण्यात आली।
अवकाळी पावसाने झेंडूची आवक कमी झाल्याने सायंकाळी आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आग्रा रोडसह इतर संलग्न रस्त्यावर लहान मोठे व्यावसायिक स्थिरावले. व्यावसायिक आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आग्रा रोडसह इतर संलग्न रस्त्यावर वाहनांना बंदी केली. गांधी पुतळ्यापासून पाचकंदीलपर्यंतचा रस्ता फक्त पादचाऱ्यांसाठी वापरात होता. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आग्रा रोडवर वाहनांना बंदी घातल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. लक्ष्मीपूजन आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तासाठी सराफ बाजारपेठे सज्ज झालीत. अनेकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीची खरेदी केली, तसेच लक्ष्मीपूजनासाठी चांदीची लक्ष्मी खरेदी केली. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावरील खरेदीचा काही भाग आदल्याच दिवशी खरेदीदारांनी पूर्ण केला. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या मुहूर्तामुळे धुळे शहरातील सराफ फेड्यांवर गर्दी जाणवली. मंगळवारी सोन्याचे दर 32,200 रुपये प्रतितोळा तर चांदीचे दर 40,000 रुपये प्रतिकिलो असल्याची माहिती सराफी व्यावसायिकांनी दिली. दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त सोन्याचे आणि चांदीचे लक्ष्मीचे नाणे आम्ही विक्रीस ठेवलेले आहेत. तरी धुळेकर जनतेनी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने चांदीचे सोन्याचे नाण्यांची खरेदी करून आपला आनंद द्विगुणित करावा. मी सर्व धुळेकरवासियांना नम्र विनंती करतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यामुळे दैनंदिन अन्नधान्याबरोबरच दिवाळीतील फराळाला महागाईचा तडका मिळालाय. सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर महागल्याने मध्यमवर्गीय गृहिणींचे खर्चाचे अंदाजपत्रक बिघडलंय. दरवाढ झाल्याने दिवाळीच्या फराळात कपात करण्याची वेळ महिलांवर आली आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे प्रत्येक वस्तू किलोमागे सरासरी 10 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला अनेक मध्यमवर्गीयांनी नाराजींची झालर लावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या दरातील चढ उतार काही पैशांनी होत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा दर काही पैशांनी वाढला काय आणि कमी झाला काय याचा कुठलाही परिणाम मध्यमवर्गीयांकडून होताना दिसत नाही. दरवाढीमुळे ऐन दिवाळीच्या काळात अन्नधान्यांसह निरनिराळ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. ही दरवाढ सरासरी किलोमागे 10 रुपयांची आहे. गहू 20 रुपयावरून 28 रुपये प्रति किलो झाले. बाजरी 16 रुपयांपासून 25 रुपये प्रति किलो झाली. मूगडाळ 75 रुपयावरून 80 रुपये, मठडाळ 60 वरून 65, तूरडाळ 70 वरून 80, सोयाबीन तेल 85 वरून 90 रुपये प्रति किलो झाले आहे. याशिवाय दिवाळीत निरनिराळे फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. साखर, रवा, मैदा, खोबरे, शेंगदाणे या वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. दरवाढीमुळे मध्यमवर्गीय गृहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे. किलोमागे 10 रुपये वाढल्याने फराळ तयार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. साहजिकच अनेक मध्यमवर्गीयांनी दिवाळीच्या आनंदाला नाराजीची झालर लावली आहे. आणि सध्या या आठवड्यामध्ये तूरडाळ, उडीददाळ हे 5-5, 10-10 रुपये वाढलेले. त्याच्या मागचं नेमकं कारण म्हणजे एक तर दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दुसरं डिझेलची आणि याचे दर वाढमुळे भाड्याची जी मार बसते त्याच्यामुळे सदरचे भाव वाढलेले आहेत. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रिज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रिज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम,
वन मिनिट. फिनिक्स जिथे एक्यूरेसी तिथे. फिनिक्स करेंसी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है. एक किलो दिया. वन के जी. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूममध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शासनाची फारशी आर्थिक मदत नसतानाही ऐतिहासिक दृष्ट्या बहुमूल्य असलेले अनेक साहित्य राजवाडे संशोधन मंडळात सुरक्षित आहे. राजवाडे मंडळातील संग्रहित साहित्यांमुळे इतिहासाची भव्य दिव्यता लक्षात येते. तरुण पिढीने, विशेषतः शाळकरी मुलांनी राजवाडे संशोधन मंडळात येऊन या उज्ज्वल इतिहासाची माहिती घ्यावी असे मत केंद्रीय कला कौशल्य विकास विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी धुळ्यात व्यक्त केले. केंद्रीय कला कौशल्य विकास विभागाचे सचिव राजेश अग्रवाल जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राजवाडे संशोधन मंडळास भेट दिली. इतिहासाचार्य V.K. राजवाडे, नानासाहेब शंकर देवरे आणि तत्कालीन अभ्यासकांनी ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असलेले साहित्य मंडळात संग्रहित केले. शिलालेख, ऐतिहासिक कागदपत्रे या मंडळात आहेत. त्यांचा अभ्यास केल्यानंतर समृद्ध इतिहासाची जाणीव होते. मध्यंतरी जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यावेळी राजवाडे संशोधन मंडळास भेट देण्याचा निर्णय घेतला होता. बहुमूल्य असे ऐतिहासिक साहित्य जोपासताना राजवाडे संशोधन मंडळास शासनाची भरघोस मदत मिळत नाही हे विशेष असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रांताधिकारी गणेश मिसाळ, मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा, कार्याध्यक्ष संजय मुंदडा, व्यवस्थापक श्रीपाद नांडेकर उपस्थित होते. एवढी बहुमूल्य जो गोष्टी आहे, जुनी मूर्ती आहे, शिवाजी कालचे पत्र आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज त्यावेळी कसे होते ते आहे, कॉइन्स कलेक्शन आहे, चित्र आहे त्यावेळीचे, मोडी भाषाचे अतिशय बहुमूल्य त्यांनी कागद सांभाळून ठेवले आहे. तर त्यांच्या महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये तो प्रिझर्व करण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांनी आतापर्यंत कोणती मदत न घेता शासनाची लोकसहभागाने एवढा मोठा कलेक्शन केलं. माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधने निर्माण झालीत आणि साहित्य विश्व देखील समृद्ध झाले. ऑनलाईन अनेक पद्धतीचा मजकूर वाचनात येत असला तरी पारंपरिक मुद्रित दिवाळी अंक खरेदी करून वाचनाचा छंद जोपासणारे अनेक जण आहेत. अशा वाचक वीरांसाठी निरनिराळ्या प्रकाशन संस्थांनी मजकुराने समृद्ध आणि रंगीबिरंगी चित्रांनी सजलेले दिवाळी अंक बाजारात आलेत. कथा कवितांबरोबरच आरोग्य, पाकशास्त्र आणि इतर निरनिराळ्या शाखांवर आधारलेले दिवाळी अंक बाजारात आहेत.
दिवाळी म्हटली की निरनिराळ्या चटकदार खाद्यपदार्थांची रेलचेल. सर्वसामान्य खवय्ये दिवाळीनिमित्त फराळाचा आस्वाद घेत असताना साहित्य आणि कलाक्षेत्राची आवड असणारे वाचक वीर मात्र दर्जेदार दिवाळी अंकाच्या प्रतीक्षेत होते. सर्वसाधारणपणे 1 नोव्हेंबरपासून विक्रेत्यांकडे विविधांगी दिवाळी अंक बाजारात आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हाती असलेल्या मोबाईलचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने साहित्य वाचनात येऊ शकते. पण तरीही दिवाळी म्हटली की मुद्रित दिवाळी अंक घेऊन दुपारी आणि वेळ मिळेल त्यावेळी त्यातील साहित्य वाचनाचा आनंद वेगळाच असतो. बहुसंख्य दिवाळी अंकातील साहित्य हलके फुलके पण विचार प्रवृत्त असते. त्यामुळे दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेताना वाचनासाठी पारंपरिक दिवाळी अंक हवाच अशी धारणा असणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही. आघाडीच्या दैनिकासह निरनिराळ्या प्रकाशन संस्थांनी आशय घेऊन सप्तरंगी दिवाळी अंक बाजारात आणले आहेत. वर्तमानपत्रात आघाडीवर असलेल्या लोकसत्ता, सामना, काळ, पोलीस टाइम्स या वृत्तपत्रांचे दिवाळी अंकासह फिल्मफेअर, सहेली, महालक्ष्मी, भारत दर्शन, संजीवनी अशी अनेक शीर्षके घेऊन दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला आले आहेत. वाचनासाठी समृद्ध असलेले हे दिवाळी अंक 70 रुपयापासून 100 रुपये किमतीचे आहेत. आज अनेक जण दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. धुळे शहरात 5 दिवसानंतर एकदा पाणी पुरवठा होत असताना आग्रा रोडवर पाचकंदील जवळ व्हॉल्व गळतीमुळे पाण्याची नासाडी होतीये. परिसरातील व्यावसायिकांनी पाणी पुरवठा विभागाला माहिती दिली पण दखल घेण्यात आलेली नाही. शहरातल्या काही भागात पाण्यासाठी नागरिक भटकंती करतायत तर दुसरीकडे पाणी वाया जात आहे. धुळे शहरात 5 दिवसानंतर एकदा महापालिका पाणी पुरवठा करीत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे आणि डेडरगाव तलावाची पाण्याची पातळी कमी झाली आहे. शहराचा पाणी पुरवठा तापी योजनेवर अवलंबून आहे. अनेक भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहरातीलच पाचकंदील चौकाजवळ व्हॉल्वला गळती असल्याने पाण्याची नासाडी होत आहे. काही व्यावसायिकांनी पाणी पुरवठा विभागाला कळविले देखील पण गळती रोखण्यासाठी महापालिका कार्यवाही करत नाही. भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन तरी महापालिकेने काम करावी अशी अपेक्षा अशोक शेळके या नागरिकाने व्यक्त केली. गावात लोकांना पाणी प्यायची दुर्दशा वाईट आहे. लोक पाण्यासाठी मरू राहिले. लोकांची घरात परिस्थिती पाणी आठवत 10 दिवस पाणी नाही आहे. तुम्ही धुळे शहराला पाण्याचा पुरवठा नाही आहे पा. धुळे शहराची व्यवस्था 8 दिवसापासून अशी व्यवस्था आहे. काही कोणी काय कोणी करत आहे, फक्त पैशाची उभी आहे. कोणी असो, कोणताही नगरसेवक असो, आमदार, खासदार कोणी असो. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. हे फेबर कुकटॉप ही लाना वरना कही. Faber cooktops with anti-leak technology. Faber. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें Faber आरो ही दीजिए. Faber with US made film tech membrane and copper guard technology. मतलब science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with 2 extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी, मायक्रो ओहम, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. फोन नंबर 282-111, मोबाईल 94204-39-111. 25 दालनांच्या पूर्तीनिमित्त सर्व ग्राहकांना आपुलकीची भेट.
20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 20%, तर हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% सूट. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड, 1832 पासून. पूना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121, 229-122. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94-230-84-148, 77-670-021-48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे महापालिकेचा प्रथम महापौर शिवसेनेचा होता. मधल्या काळात अनेक पक्षांची सत्ता महापालिकेवर आली, परंतु त्यांनी अपेक्षित प्रमाणात विकास केलेला नाही. आता शिवसेनेच्या शिलेदारांनी धुळे शहर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांशी असलेला संपर्क आणि कामाच्या हातोटीने शिवसेना यंदाच्या महापालिका निवडणुकीत पुन्हा मुसंडी मारून भगवा फडकवेल असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. धुळे महापालिकेसाठी 4थी पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांसह प्रशासन कामाला लागले आहे. सोमवारी सायंकाळी 6:00 शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास मंत्री भुसे यांच्यासह माजी आमदार शरद पाटील, संपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराती, डॉ सुशील महाजन, माजी महापौर भगवान करणकाळ, उपजिल्हा प्रमुख धीरज पाटील, माजी नगरसेवक महेश मेस्त्री, महिला आघाडीच्या हेमाताई हेमाडे, प्रफुल्ल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री भुसे यांनी सांगितले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचे सूत्र दिले आहे. समाजकार्य करताना गरजू आणि गरिबांसाठी शिवसैनिक नेहमी तुटून पडतात. यामुळे शिवसैनिकांचा सामान्य माणसांशी थेट संपर्क असतो. यामुळे यंदाच्या धुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता बसणार असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी शिकवण आपल्याला सर्वांना, आणि अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये शिवसेना शिवाय दुसरा पर्याय या शहरामध्ये राहणार नाही, आणि म्हणून हा आपला आकडा 30 पुढे गेल्याच्या नंतर मला खात्री आहे की या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकेल आणि आम्हाला तुमच्या आमच्या मनातलं जे काही धुळेकरांना एक विकसित शहर द्यायचं आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पासून तर आमच्या लहान मुलांच्या पासून, आमच्या माय भगिनींच्या पासून, आमच्या ज्येष्ठांच्या पासून, आमच्या तरुणांच्यासाठी, आमच्या कामगारांच्यासाठी ज्या सुविधा आपल्याला निर्माण करून द्यायच्या आहेत, कामगाराच्या सुखदुःखाच्यासाठी त्यांना रोजीरोटीची ही जी व्यवस्था आपल्याला करायची आहे, याचा सर्व एक आराखडा तयार करून एक वचननामा घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी जायचं आहे.
धुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने थेट उमेदवारच विकत घेण्याचे काम चालविले आहे. त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे स्पर्धेत असणाऱ्या उमेदवारांच्या संपर्कात येऊन पक्षप्रवेश घडवित आहेत. जळगाव महापालिकेप्रमाणे धुळे महापालिका निवडणुकीत 50 जास्त जागा मिळविण्याचा निर्धार मंत्री महाजन यांनी केला आहे. त्यासाठी भरपूर पैशांचा वापर होताना दिसत आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत नीतीमूल्य बाजूला सारीत भारतीय जनता पक्षाने काम चालविले आहे. धुळे शहरात भारतीय जनता पक्षाचे 2 वेगवेगळे नेते नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. यामुळे भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा धुळेकरांच्या समोर येईल. यंदाच्या निवडणुकीत शिवसैनिक आणि पदाधिकारी एक दिलाने कामाला लागले आहेत. प्रत्येक भागात संपर्क साधून शिवसैनिकांनी धुळे शहर पिंजून काढले आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा महापौर होणार असा विश्वास जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी व्यक्त केला. की एक पार्सल आपल्याकडे आलेलं आहे जळगावचं, गिरीश महाजन नावाचं पार्सल आहे. आणि जसं मतदारांना उमेदवार लोक दाखवतात, पैशाने मतं विकत घेतात, असा प्रकार आपण बघतो. परंतु पहिल्यांदा या महानगरामध्ये उमेदवार विकत घेण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून ही नीतीमूल्य गाण ठेवणारी ही निवडणूक आहे. धुळे जिल्ह्यातील जनता आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. जिल्ह्यातील जनतेने 2 आमदार महापालिकेला प्रथम महापौर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता मिळवून दिली. आता पुन्हा धुळे शहरातील जनता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकेल असा आशावाद माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी व्यक्त केला. शिक्षण संस्था नाही पण जनतेच्या आशीर्वादावर शिवसेना काय करू शकते या जिल्ह्याने पाहिलेलं आहे. प्रथम महापौर पाहिला, जिल्हा परिषद आपण या ठिकाणी एक हाती ताब्यात घेतली. काँग्रेस सारख्या बलाढ्य पक्ष या जिल्ह्यात असताना आपण हे सगळे उपक्रम राबवले. या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर आपली युती असताना 3 वेळा खासदारांना मताधिक्य आपण दिलं आणि प्रामाणिकपणे जो मित्रपक्ष आपला लहान भाऊ होता, जो आता मोठा भाऊ झालेला आहे, त्याचा त्याला सुद्धा कार्यकर्ते पुरवण्याचं आणि त्याला बळ देण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे. धुळे महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत जाहीर सभा आणि रॅली परवानगी, मतमोजणी केंद्राचा परिसराचा बंदोबस्त यासह एक खिडकी योजनेतून देण्यात येणाऱ्या परवानग्यांबाबत माहिती देण्यात आली. यानंतर आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. धुळे महापालिकेची 4थी पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 13 ते 20 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरणे, यानंतर 9 डिसेंबरला मतदान आणि 10 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमासाठी महापालिकेसह इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी महापालिकेच्या सभागृहात मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या. प्रारूप मतदार याद्या प्रकाशित झाल्यानंतर इच्छुकांसह इतर नागरिकांनी 2440 हरकती दाखल केल्या होत्या. या सर्व हरकतींवर विचारविनिमय करून योग्य निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी 10 सुमारास मतदान याद्या प्रकाशित करण्यात आल्या. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त शांताराम गोसावी, रवींद्र जाधव, सचिव मनोज वाघ यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. अंतिम स्पष्टीकरण झालेलं आहे आणि या अंतिम याद्या विक्रीसाठी आता आपण उपलब्ध आहे. हरकतींचा बऱ्यापैकी विचार झालेला आहे. त्याच्यामध्ये हरकती प्रत्येक हरकत आपण जागेवर जाऊन त्याची खातरजमा करून नियमाप्रमाणे जे करता येते त्याप्रमाणे केलेली आहे आणि ह्या याद्या बिनचूक झालेल्या आहेत. त्यामुळं आता ह्या याद्यांवरच निवडणूक प्रक्रिया होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत निवडणुकीसंदर्भात निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख विश्वास पांढरे, आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख विवेक पानसरे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, दत्ता पवार, दिलीप गांगुर्डे, रवींद्र जाधव, कैलास शिंदे, तहसीलदार अमोल मोरे, एनपी सोनार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक यंत्रणा राबविताना कोणती काळजी घ्यावी, प्रत्येक उमेदवाराला किती वाहनांना परवानगी द्यावी, जाहीर सभेच्या परवानग्या कशा देण्यात याव्यात, एक खिडकी योजनेतून कोणत्या परवानग्या देण्यात याव्यात, यासह मतमोजणी कोठे घेण्यात यावी या विषयांवर चर्चा झाली. चर्चेअंती गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मतमोजणी 3 ठिकाणी विभागण्यात आली. यात पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रभाग क्रमांक 7, 15, 16, 14, 17 आणि 18 मतमोजणी होणार आहे, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात इतर प्रभागांची मतमोजणी होणार आहे. बैठकीनंतर आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह पोलीस आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज धुळे महानगरपालिका आयुक्त, सर्व रिटर्निंग ऑफिसर्स, सर्व पोलीस अधिकारी यांची एक समन्वयक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये प्रामुख्याने निवडणुकीचा कार्यक्रम कशा स्वरूपाचा आहे, प्रभागवाईज नियोजन कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे, पोलीस बंदोबस्ताचं नियोजन कसं असणं आवश्यक आहे आणि पोलीस विभागाला रिटर्निंग ऑफिसर्स यांच्याकडून काय मदतीची अपेक्षा आहे किंवा रिटर्निंग ऑफिसरना पोलीस विभागाकडून काय अपेक्षित आहे, या सर्व मुद्द्यांची सविस्तर चर्चा करण्यात आली. आज धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 मतमोजणीसाठीचे केंद्र माननीय पोलीस अधीक्षक पांढरेसाहेब आणि त्यांची टीम यांच्या समवेत तसंच महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आज केली आणि मतमोजणी केंद्र अंतिमीकरणासाठी पुन्हा त्याच्यावर आम्ही निर्णय घेणार आहोत, पण आज प्रथमतः सर्व ठिकाणांची आज पाहणी करण्यात आली. साधारणपणे 3 ठिकाणी मतमोजणी करण्याचं प्रयोजन आहे, अजून त्याचे निश्चितीकरण आमच्या एकत्र बैठकीमध्ये होणार आहे. आज प्राथमिक पाहणी करण्यात आलेली आहे. तापमान: धुळे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान 35.4 तर किमान तापमान 18.2 सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 91 तर दुपारी 36% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पीएन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला धुळे शहरातील बाजारपेठ गजबजली. लक्ष्मी मूर्तीसह पूजा साहित्य आणि सोन्या चांदीचे दागिने घेण्यासाठी गर्दी. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे अन्नधान्यासह दिवाळीच्या फराळाच्या घटकांचीही किंमत वाढली. दरवाढ किलोमागे सरासरी 10 रुपये. दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेताना पारंपरिक मुद्रित दिवाळी अंक हाती हवा असणाऱ्यांची दिवाळी अंक खरेदीसाठी बाजारात गर्दी. धुळे महापालिकेवर भगवा फडकवून शिवसेनेचा महापौर होणार. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. आणि धुळे महापालिकेसाठी अंतिम मतदार यादी प्रकाशित. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 ठिकाणी मतमोजणी होणार, अधिकाऱ्यांकडून पाहणी. याबरोबरच आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू या बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.